पंकजा मुंडे आजपासून मुंबईतल्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत। या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील देखील उपस्थित राहणार आहेत। तर आजपासून पंकजा मुंडे एका नव्या इनिंगला सुरुवात करतात। वरळीच्या सुखदा अपार्टमेंट मध्ये पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांचं जुनं कार्यालय सुरू होतं। तर या कार्यालयामध्ये बसून पंकजा मुंडे जनतेचे प्रश्न देखील सोडवणार आहेत। पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर घेतलेल्या मेळाव्यात या कार्यालयाबद्दल सांगितलं होतं। तर पुन्हा एकदा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयामध्ये बसून पंकजा मुंडे जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी। अक्षय, आजपासून पंकजा मुंडे यांच्या नव्या इनिंगला सुरुवात होते असं म्हणायला काही हरकत नाही, नेमकं काय सांगाल? गोपीनाथ मुंडे जेव्हा होते तेव्हा ते वरळीच्या त्यांच्या सुखदा अपार्टमेंट मधलं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी बसायचे। जरी मंत्री होते, विरोधी पक्षामध्ये होते, तरी सुद्धा हे कार्यालय सातत्याने सुरू असायचं। या ठिकाणी अनेक विशेषतः मराठवाड्याचे लोक अनेक यायचे, त्यांचे प्रश्न घेऊन यायचे। कालांतराने पंकजा मुंडे ह्या मंत्री झाल्या, गोपीनाथ मुंडे वारले, त्यानंतर मात्र हे कार्यालय बंद पडलं होतं। आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे हे कार्यालय सुरू करतात। गोपीनाथ मुंडे जिथे बसायचे तिथूनच पंकजा मुंडे आता ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आजपासून हे कार्यालय सुरू करणार आहे। हे कार्यालय सुरू करत असताना त्या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रकांत पाटील जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते असतील किंवा भाजपचे इतर महत्वाचे नसतील, हे सर्वजण त्या ठिकाणी या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत। आणि हे उद्घाटन झाल्यानंतर मराठवाड्याचे अनेक लोक सध्या या ठिकाणी जमत आहेत। पंकजा मुंडेंचे जे समर्थक आहेत ते या ठिकाणी जमत आहेत। या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं जे प्रतिष्ठान आहे, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचं जे प्रतिष्ठान आहे, त्याच्या मार्फत या संपूर्ण जनतेची किंवा मराठवाड्याच्या जनतेची कामे करण्याचा निर्धार पंकजा मुंडे यांनी केलाय आणि आजपासून त्या कामांना त्या सुरुवात करत आहेत। नक्कीच अक्षय, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचे प्रश्न पंकजा मुंडे सोडवणार आहे। त्याचबरोबर गोपीनाथ मुंडेंचा वरळी ऑफिस मधला जो जुना क्रमांक होता तोच क्रमांक पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी सुरू केलाय। त्यामुळे ज्या प्रकारे लोकनेते गोपीनाथ मुंडे काम करत होते अगदी त्याचप्रमाणे त्याच नंबर सहित पंकजा मुंडे ही पुन्हा एकदा नव्या ताकदीनं काम करण्यासाठी सज्ज झालायत। अक्षय, फक्त तोच नंबरच नाही अमृता, तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या गोपीनाथ मुंडे त्या ठिकाणी करायचे त्याच गोष्टी पुन्हा केल्या। म्हणजे ज्या केबिन मध्ये गोपीनाथ मुंडे बसायचे त्याच केबिन मध्ये आता पंकजा मुंडे बसणार आहे। जसं मत होतं की या केबिन मध्ये एनर्जीच नाही, तर लोकांना एक आश्वासन किंवा लोकांना एक समाधान वाटायचं की या केबिन मधून आपले प्रश्न सुटणार आहेत। अगदी गोपीनाथ मुंडे सत्तेत असताना किंवा विरोधामध्ये असताना दोन्ही ठिकाणी असताना सुद्धा या केबिन मध्ये किंवा या कार्यालयात बसून जनतेचे प्रश्न सोडवत होते। त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचा जरी पराभव झाला असला तरी देखील जनतेच्या कामांसाठी पुन्हा एकदा त्या ठिकाणी बसणार आहेत। याच कार्यालयात बसून त्या आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र दौरा सुद्धा करण्याच्या विचारामध्ये आहेत, त्याचं प्लॅनिंग सुद्धा त्यांचं सुरू आहे। त्यामुळं याच कार्यालयात बसून आजपासून त्या जनतेच्या कामाला निश्चितपणे सुरुवात करतात आणि ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे काम करायचे त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न त्यांचा निश्चितपणे आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पंकजा मुंडे आजपासून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाचं काम करणार आहेत आणि त्यातच जुनं कार्यालय आजपासून सुरू होत आहे। वरळीमध्ये असणारं हे कार्यालय आजपासून सामान्य जनतेसाठी खुलं होणार आहे। या ठिकाणी बसून तळागाळातील नागरिकांचे प्रश्न पंकजा मुंडे सोडवणार आहेत। तर या कार्यालयाच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील देखील उपस्थित राहणार आहेत।